कोविड आजाराला अटकाव करण्यासाठी आंबेगाव तालुक्यामध्ये महालसीकरण अभियान राबवण्यात आलं होतं। तरीही या परिसरातील नागरिकांनी अभियानाचा लाभ घेण्याचं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलंय। या आवाहनाला आंबेगाव तालुक्यातील जनतेनं उत्तम असा प्रतिसाद दिल्याचं आज दिसून आलं। तसेच आरोग्य यंत्रणेकडून योग्य असं नियोजन करण्यात आलेलं आहे। खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी लसीकरणास सकारात्मक प्रतिसाद देऊन लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह म्हणाले की खासदार शरदचंद्रजी पवार आणि गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रयत्नांमधून आंबेगाव तालुक्याला एकाच दिवशी 30,000 आणि 39 गावांसाठी 21,000 कोरोना लसी उपलब्ध करून देण्यात आलेल्या। त्यामुळं मागील 2 महिन्यांपासून लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागत असून अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत होते। मात्र या महालसीकरण अभियानाचा फायदा सर्व नागरिकांनी घेऊन स्वतःचं लसीकरण करून घेतलंय। प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी निवडणुकीप्रमाणे लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांची यादी बनवून त्यांना लस घेण्यास सहकार्यही केलंय। आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेल्या काही प्रतिक्रिया पाहूयात। आपण आता निरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्रात आलो आहोत आणि या ठिकाणी काही महिला आहेत, तर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्राजक्ता नंदिकारी। आज कोविडची लस घेण्यासाठी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र निरगुडसर या ठिकाणी आलेलो आहोत। येथे नागरिकांनी पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे। तर राज्याचे गृहमंत्री दिलीपराव जीवश पाटील यांनी लस उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद। कारण प्रशासनाच्या व्यवस्थेकडून त्या आपण आमच्या हातात आली तर आम्ही पूर्णपणे यशस्वी करू आणि त्याप्रमाणे आयुष प्रसाद साहेबांनी गेल्या 3 दिवसापासून देवदर्शा तुम्हाला मी फोन करतो, तुम्हाला लस किती परत पाहिजे ते सांगा। त्यासाठी आमचे प्रांत असतील, बीडीओ असतील, तहसीलदार मॅडम असतील, देवमाने डीएचओ सर्वांनी या ठिकाणी एवढी लस जरी भेटली तरी यंत्रणा आवडत येईल का? आणि म्हणून आता मी या ठिकाणी विनंती केल्यानंतर आम्ही सगळे राजकीय पक्षांना या ठिकाणी आमचे पंचायत समिती सदस्य राजभाऊ आहे, त्या सर्व पक्षीय सभेला त्या ठिकाणी आढावा घ्यावा लागते। आमच्या सरपंच या ठिकाणी आहेत, आम्ही सर्व पदाधिकारी, सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी तेव्हा निर्धार घ्या की तुम्ही लस या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे पुरवा। आंबेगाव आलेला एक वेगळं उदाहरण देशामध्ये करून, देशामध्ये एक पहिलं उदाहरण या ठिकाणी करून संपूर्ण तालुका हा लसीकरण आणि पूर्ण करण्याची तयारी या ठिकाणी प्रशासन, सर्व राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांनी येऊन घेतले असताना आज आई प्रशासनासोबत समोर इथे येत असताना एक पत्रकार या नात्याने पत्रकारांनी एक वेगळी जबाबदारी या ठिकाणी घेतली की नेहमी आम्ही तुमच्याविषयी कमी जास्त सगळ्या गोष्टी छापत असतो, पण आज आमची पण जी जबाबदारी आहे इलेक्शन सारखा आम्ही तुम्हाला कुठे कुठे मदत करायची, कुठे योग्य सहकार्य करायचं आणि त्यांनी या ठिकाणी खास करून डीके वळसे आणि सर्व पत्रकार 100 माणसं अपडेट करून कुठल्या अडचणी आहेत का, कुठे अडचण असेल तर इकडे सेंट्रलली कळवायचं आणि तिथून त्या ठिकाणी सर्व यंत्रणा पुरवायची। या सर्व व्यवस्थेबद्दल, याच्या सर्व गोष्टीबद्दल मी पुन्हा एकदा आणि खास करून पोलीस प्रशासनाने देखील एक सगळं गोष्ट बाजूला ठेवून प्रत्येक ठिकाणी कसं सहकार्य लाभेल यासाठी आज सकाळी तो उत्साहाने सुरुवात झाली। 30,000 आपल्याला हातात भेटले होते, पण सगळ्या ठिकाणी जी या ठिकाणी जी लाईन पाहतो तर आम्हाला तेच वाटत होतं आयुष प्रशासन नारायण गेलं तुम्हाला कळलं। मी घायच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगितलं साहेब चार कशी पहा, पण त्यांचा नियोजित दौरा होताच आणि त्यांनी समोरच पाहता तर 30,000 आपल्या दुपारी 2 वाजेपर्यंत संपतील, म्हणून 5,000 त्यांनी तातडीने दुसऱ्या पाठवल्या। भगवान बाबा म्हणतात तुमचे ऑनलाईन मला दिसू द्या, तुम्हाला आणखीनही 5,000 आणि 10,000 देतो, मी 49,000 या ठिकाणी देतो। आता गोष्ट आहे की आपण कमी नाही पडलो पाहिजे या याच्यात जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आपल्या मागे आहे याबद्दल या सर्वांच्या वतीने एकदा पुन्हा एकदा त्यांचं धन्यवाद मानतो। जय हिंद। डॉक्टर अतुल साबळे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव।